मागील 2 महिन्यामध्ये कळमना हद्दीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात घरफोडी झाली होती, कार चोरी झाली होती, चेन स्नॅचिंग झाली होती. त्यामध्ये आमच्या डी बी पथकाने उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे. त्यामध्ये घरफोडीचे 3 गुन्हे उघड करण्यात आलेले आहे और कार चोरीचा 1 गुन्हा. कार चोरी हे 7 लाख रुपयाची कार चोरी गेलेली होती, ती उघड करण्यात आलेली आहे. तिन्ही घरफोड्यांमध्ये जवळपास एका घरफोडीमध्ये आहे 1,13,850 रुपयाचा मुद्देमाल. त्यामध्ये आकाश विलास लांजेवार या आरोपीला अटक करण्यात आलेली आहे. दुसऱ्या घरफोडीमध्ये 59,000 रुपयाचे सोन्याचे चांदीचे जवाहीर आपण ताब्यात घेण्यात आलेले आहे. त्यामध्ये 2 आरोपी होते. पहिला आरोपी रमजान उर्फ साहिल शेख आबिद हा उडकेश्वर हद्दीत राहणारा आहे. दुसरा मोहम्मद जाकीर मोहम्मद शाहिद अन्सारी हा वाठोडा हद्दीत राहणारा आहे. तसेच तिसरी घरफोडी आहे, त्यामध्ये जवळपास 1,18,500 रुपयाचा माल आपण आरोपीकडून ताब्यात घेतलेला आहे. आरोपीचे नाव आहे इश्फाक खान युसुफ खान, वय 42 वर्ष, शेख जाफर शेख मुजफ्फर हे दोन्ही राहणार नवी कामठी या हद्दीतले राहणारे आहे. त्या सर्वांकडून तसेच कार चोरीमध्ये 4 आरोपी आहेत. तर त्यामध्ये उमेश वासुदेव पोहनीकर, नरेश अंकालू, विक्की राजकुमार, दीपक सोनी हे 4ही कळमना हद्दीतले राहणारे असून काही त्यापैकी 1 उडकेश्वर हद्दीतला आहे, 3 कळमना हद्दीतले राहणारे आहे. यांच्याकडून आपण सर्व लोकल इंटेलिजन्स, आपले गुप्तहेर बातमीदार, तसेच CCTV फुटेज, त्याचबरोबर लोकेशन या सर्वांच्या मदतीने माननीय झोन 5 सर, तसेच कामठी विभागाचे ACP सर यांच्या मार्गदर्शनाखाली DB पथकाचे इन्चार्ज श्री रामलोट साहेब तसेच त्यांचे युनिट यांनी उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे. सर्व गुन्ह्यांमध्ये 10 लाख रुपयापर्यंतचा माल आपण जप्त करण्यात आलेला आहे.